उद्धव गटाचा वेळ काढूपणा सुरूच असून चौथ्यांदा आयोगाकडे त्यांनी वेळ वाढवून मागितलेली आहे. उद्धव गटाचा वेळ काढूपणा सुरूच आहे. उद्धव गटाने चौथ्यांदा आयोगाकडे वेळ वाढवून मागितली असून मनुष्यबाण चिन्हावर शुक्रवारची सुनावणी टळलेली आहे. उद्धव गटाकडून चौथ्यांदा आयोगाकडे वेळ वाढवून मागण्यात आलेली आहे. जवळपास 2 ते 3 आठवडे वेळ वाढवून उद्धव गट मागतोय. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर जोडले गेलेले आहेत. मनोज, इतका वेळ काढूपणा का केला जातोय? नक्कीच, त्याच्यावर तुम्ही बघितलं तर आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चिन्हाबाबत सुनावणी होती आणि ही सुनावणी लांबणीवर गेलेली आहे. कारण की उद्धव ठाकरे गटाकडून वेळ काढूपणा केला जात आहे. चौथ्यांदा वेळ काढूपणा केला जात आहे उद्धव ठाकरे यांच्याकडनं. तुम्ही बघितलं तर उद्धव ठाकरे गटाकडनं यंदा पेपर्स देखील आज जमा करण्यात आले गेले करण्यात आले. तसेच शिंदे गटाकडनं पण आज पत्र जमा करण्यात आले. या अगोदर देखील शिंदे गटाकडनं पहिले पत्र जमा करण्यात आले होते, पण शेवटच्या क्षणी शिंदे गटाकडनं देखील पत्र आता जमा करण्यात 7 ते 8 गट्टे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जमा करण्यात आलेले आहेत. तरी आता निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला उद्याची म्हणजे 8 म्हणजे 2 वाजेपर्यंतची तारीख 2 वाजेपर्यंतचे तारीख दिली आहे. 2 वाजेपर्यंत तुम्ही हे कागदपत्र जमा करा आणि त्यानंतर आपण याच्यावरती सुनावणी करू असं केंद्राकडून निवडणूक आयोगांना बोलण्यात आलेलं आहे. धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या माहितीबद्दल. निवडणूक आयोगाला जी आवश्यक असतात ती सर्व कागदपत्र आम्ही सादर केलेली आहे. जर हे म्हणताय की पक्ष आमचा आहे तर कागदपत्र का नाही आहे त्यांच्याकडे? लोकच नाहीये, पक्षातली बहुसंख्य पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक, शिंदेसाहेबांसमोर येत आहेत की कागदपत्र आम्ही सादर केलेली आहेत. जी काय आहे, जी काय आवश्यक नसतं ते केलेलं आहे. न्यायाच्या दृष्टीने निवडणूक आयोगाला त्यांना वेळ द्यावा लागेल. आता अंधेरी विधानसभेची निवडणूक ही देखील जवळ येऊन घातलेली आहे आणि त्याच्यामुळे जर हा वेळ दिला तर कदाचित निवडणुकीला ते जे चिन्ह आहे हे चिन्ह देखील निवडणूक आयोग तात्पुरत्या स्वरूपात सध्या गोठवण्याची शक्यताही नाकारता येत नाही.